ओके okay. तर आज आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन या टॉपिकचे क्वेशनरी सोडवतोय पहा सी ई टीच्या तयारीसाठी क्लास इलेवन सी ए टीच्या तर पहिला प्रश्न आहे ट्रू फॉल्स आहे पहा इट टेक्स थाउजंड ऑफ इयर फॉर अ युजफुल स्ट्रक्चर टू डिसअपिअर ठीक आहे तर जे उपयोगी अवयव आहेत ते निघून जाण्यासाठी हा जर वर्षी लागल्या असं म्हणत आहे पहा ठीक आहे तर युजफुल ऑर्गन जे आहे ते डिसॅपेअर झालेले नाहीत ठीक आहे तर त्यामुळे हे जे असेल ते फॉल्स असेल पहा दुसरा प्रश्न आहे ट्रू ऑर फॉल्स द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच मेन्शन सर्वाइवल ऑफ फिटेस्ट इज गिवन बाय ठीक आहे तर सर्वायवल ऑफ फिटेस्ट सर्वोत्तम ते जगतील ही थिअरी जी आहे ती डार्विननेच दिलेली आहे पहा त्यामुळे याचं उत्तर ट्रू असेल किंवा तिसरा प्रश्न आहे इंडस्ट्रीयल सोसायटी वॉज इस्टॅब्लिशड अबाउट टू हंड्रेड इयर्स अ गो तर हो दोनशे वर्षापूर्वी औद्योगिक जगत जे आहे ते निर्माण झालं त्यामुळे याचं उत्तर ही ट्रो असेल त्यानंतर आहे पहा ही स्पेसिज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन अँड स्पेसिफिक फूड अँड हॅबिटॅट ठीक आहे तर बघा प्रत्येक सजीव जो आहे तो एका विशिष्ट भौगोलिक प्र परिस्थितीमध्ये किंवा त्याचं विशिष्ट असं खाद्य असतं त्याचा विशिष्ट असा अधिवास असतो तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ट्रू आहे त्यानंतर पहा आयडेंटिफाय द को रिलेशन बिटवीन द फर्स्ट टू वर्ड अँड सजेस्ट द सुटेबल वर्ड इन द फोर्थ प्लेस ठीक आहे तर बघा आपल्याला काय करायचं इथं हा जो पेरीपॅट आहे तो कनेक्टिंग लिंक आहे पहा हे आपल्याला माहिती आहे तर तो हा जो अपेंडिक्स आहे तो काय असेल यापैकी तो पॅलन्टॉलॉजिकल इव्हिडन्स आहे का वेस्टिजल आहे का मॉर्फॉलॉजिकल आहे का रिमेन्स अँड इम्प्रेशन आहे पहा ठीक आहे तर हा जो ॲपेंडिक्स आहे तो वेस्टिजल ऑर्गन आहे त्यानंतर फाईंड द ऑड वन आउट आहे ठीक आहे तर इथं बोन्स ऑफ हँड स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रेल पोझिशन ऑफ आईज का स्ट्रक्चर ऑफ एअर पिना ठीक आहे तर बघा या ठिकाणी बोन्स ऑफ हँड जो आहे तो ऑड वन आउट असेल ठीक आहे तर जे आपण इव्हिडन्सेस पाहिले पहा त्याच्या आधारे आपला हा पर्याय योग्य असेल सातवा प्रश्न आहे हु इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स आधुनिक आधुनिक अनुवंशास्त्राचा जनक कोण आहे तर जॉन ग्रेगर मेंडेल ठीक आहे त्यानंतर वेस्टिजल ऑर्गन्स इन ह्युमन बिईंग कोणता असेल अपेंडिक्स आहे टेलबोन आहे का विजडम टीथ आहे का ऑल ऑफ द अभाव ठीक आहे तर हे सर्व अवयव जे आहेत ते वेस्टिजल ऑर्गन आहेत पहा त्यामुळं ऑप्शन फोर जो आहे तो करेक्ट असेल आणि त्यानंतर लॅमार्कने थेअरी ऑफ इनहेरिटन्स सांगितलं तर, सांग तर डार्विनने काय सांगितलं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि शेवटी डार्विन ओरिजिन ऑफ स्पेसीज ठीक आहे तर विलार्डली बी काय आहे कार्बन डेटिंग ठीक आहे तर पहा ही अशा पद्धतीची क्वेशनरी